लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कि महाराष्ट्र सारखी एवढी उज्ज्वल एवढी परंपरा मोठी, एवढा महाराष्ट्र एवढा मोठा, त्याचा गृहमंत्री सांगतोय बार मध्ये जाऊन पैसे गोळा करा। इतक्या घाण, इतकी विचित्र वाईट अवस्था मी आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती। रणबीर सिंग यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांवरती केलेले आरोप, अशी घटना की एखाद्या पोलीस कमिशनरने गृहमंत्र्यावरती अशा प्रकारची 100 कोटी दर महिन्याला आले पाहिजेत असं गृहमंत्री कमिशनरना सांगतात, अशी घटना मला नाही वाटत महाराष्ट्र काही देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी काही अशी घडली असेल। मुळात आता ज्यांनी आरोप केले परमबीर सिंग यांनी, आता त्यांना मला असं वाटतं 1 वर्ष झालं असेल, तर 1 वर्ष जर समजा झालं असेल तर महिना 100 कोटी प्रमाणे 1200 कोटी आतापर्यंत द्यायला पाहिजे होते, पण कदाचित लॉकडाऊनचं कारण असेल, दुकानं बंद होती, बार्स बंद होते, त्याच्यामुळे त्यांना एवढी रक्कम देता नसेल आली। पण गृहमंत्र्यांनी अशा प्रकारची गोष्ट सांगणं कमिशनरला, हे एका मुंबई पोलीस कमिशनरांचं झालं। आज मुंबईचे पोलीस कमिशनर सांगतात की मला 100 कोटी रुपये आणून द्यायची दर महिन्याला, त्यांनी सांगितलं। गृहमंत्री हा राज्याचा असतो, राज्यामध्ये शहरं किती, त्या शहरांना असलेले पोलीस कमिशनर किती, त्या पोलीस कमिशनरांना पण ह्यांनी काय सांगितलंय हे अजूनपर्यंत बाहेर नाही आलंय। त्याच्यामुळे मी काल जी मी मागणी केली होती की महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे, अनिल देशमुख यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। मला या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला मुद्दामून एक गोष्ट सांगायची की आता अनेक विषय सगळे समोर येत आहेत, की आता हे नवीन 100 कोटी मागितले हे प्रकरण आलं आणि आता मग पोलिसांमधल्या लॉबीज, पोलिसांमधले भांडणं, पोलिसांमधले वाद, हे सगळे आता सगळ्या गोष्टी कव्हर होत आहेत, त्याच्यातनं त्यांच्याचकडनं काही बातम्या सोडल्या जात आहेत, त्याच्यावरनं तुम्ही चॅनलचे लोक किंवा पत्रकार त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी लोकांसमोर आणतात आणि आपण मूळ विषय विसरतोय। जसं सुशांत सिंग प्रकरणामध्ये सुशांत सिंग राहायला बाजूलाच आणि भलत्याच ठिकाणी सगळं प्रकरण निघून गेलं, नंतर तर लोक सुशांत सिंगला विसरून पण गेले आणि मग एकावर एक नवीन बातम्या, एकावर एक नवीन बातम्या असं करत करत आपण मूळ विषयाला बगल देतो, की अनेकांना बगल ती हवी असते आणि त्याप्रमाणे त्या बातम्या तिकडे तिकडे सरकत जातात। आपण जो मूळ विषय आहे की अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवण्यात आली, हा मला असं वाटतं मूळ विषय। आजपर्यंत मी काय सगळे तुम्ही आम्ही सगळेच असा विचार करत होतो की बॉम्ब हे अतिरेकी ठेवतात, पण बॉम्ब पोलीस ठेवतात हे मला नाही वाटत आजपर्यंत आपण कधी ऐकलं होतं, पाहिलं होतं, कधी विचार केला होता या गोष्टींचा की पोलीस बॉम्ब ठेवतात। या सगळ्या प्रकरणामध्ये वाझेंना अटक झाली, वाझेंची इन्क्वायरी सुरू आहे, त्यांची काय रोजची धिंड काय काढली जाते वेगवेगळ्या ठिकाणी। परमबीर सिंग यांना त्यांच्या कमिशनर पदावरनं का काढलं किंवा त्यांची बदली का केली हे अजूनपर्यंत सरकारने सांगितलेलं नाही। परमबीर सिंग यांचा काही संबंध होता त्याच्याशी, परमबीर सिंग त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते, परमबीर सिंगना त्या पदावरनं का बाजूला करण्यात आलं, आणि जर समजा तुम्हाला माहिती आहे की जर समजा त्यांची इन्वॉल्वमेंट होती म्हणून तुम्ही त्यांना बाजूला केलंय, तर त्यांची चौकशी का नाही केली, त्यांची बदली का केली, याचं उत्तर सरकारकडनं अजूनपर्यंत आलेलंच नाहीये। की जर समजा ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते तर त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती, तुम्ही त्यांना काढताय आणि दुसरीकडे ट्रान्सफर करताय, त्यांची बदली करतात, यातनं काय साध्य होणार आहे, तुम्हाला काय म्हणायचं होतं? म्हणजे तुमच्या अंगावरची एखादी आलेली गोष्ट तुम्ही झटकून दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकताय, हाच सगळा प्रकार होता। आता आपण मूळ विषयाकडे बोलू। मूळ विषय, मुकेश अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवण्यात आली, बरोबर आहे? अजूनपर्यंत कसं आहे आपल्या देशामध्ये प्रश्न निर्माण होतात, उत्तरं सापडत नाहीत आणि मग लोक हळूहळू त्या गोष्टी विसरून जातात।
मुळात अंबानींच्या घराखाली जी गाडी सापडली त्या गाडीमध्ये जे जिलेटिन ठेवलं होतं ते जिलेटिन आलं कुठून? मला असं वाटतं जिलेटिनचा सोर्स हा मला असं वाटतं क्वाऱ्या जिथे असतात खाणी जिकडे असतात तिथे मला असं वाटतं ते जिलेटिन वगैरे दिले जातात. पण ते आले कुठून? ते गाड्या बिड्या वगैरे सगळे प्रकरणं तुम्ही आता अनेकदा सगळ्यांसमोर ती मांडली. आता मी तुमच्या बातम्या इतक्या आल्या की यातली वाजेची गाडी कुठची हेच कळेल असं झालं. आता आता आपण वाजे प्रकरण जर नीट पाहिलं तर वाजे प्रकरण या वाजेला ख्वाजा युनुस प्रकरणामध्ये 17 वर्ष निलंबित होतं. बरोबर आहे, 17 वर्ष ते निलंबित होता तो आणि 58 दिवस हा माणूस जेलमध्ये होता. त्याच्यानंतर इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आलं. त्याच्यानंतर वाजे हे शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करायला वाजेला घेऊन कोण गेलो होतो? अजून हा प्रश्नाचं उत्तर नाही आलं. बरोबर, की वाजेना कोण घेऊन गेलो होतो? त्याच्यानंतर या वाजेंना पुन्हा पोलीस खात्यामध्ये आणावं असं उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. असं देवेंद्र फडणवीस मला असं काल परवाकडे बोलले की ते माझ्या मागे लागले की याला पोलीस खात्यामध्ये घ्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की हा वाजे शिवसेनेचे काय अध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री यांच्या अत्यंत जवळचा माणूस. बरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांचे अत्यंत मधुर संबंध आहेत, सर्वश्रुत आहेत, ते काय लपलेलं नाही आहेत. म्हणजे त्यांच्या शपथविधीला देखील मुकेश अंबानी सहपरिवार तिथे व्यासपीठावरती हजर होते. बरोबर आहे. मग वाजे बॉम्बची गाडी अंबानींच्या घराखाली कोणी सांगितल्याशिवाय ठेवेल का? आणि मुळात पहिली गोष्ट ही पोलीस कमिशनर असू देत किंवा साधा एखादा दुसरा कोणी कुठच्या दर्जाचा पोलीस असेल यांना अशा प्रकारची गोष्ट. बॉम्ब बोलतोय आपण काय कोणाचा एन्काउंटर बोलत नाही होत, पण बॉम्ब ठेवण्यासाठी म्हणून कोणाच्या तरी इन्स्ट्रक्शन्स असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाहीत, बिलकुल करणार नाही. त्याच्यामुळे हा विषय वाझे आणि परमबीर सिंग यांच्यावरती आटपून चालणार नाही. म्हणून मी आपल्यामार्फत आज हीच विनंती केंद्र सरकारला करत आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, कारण याची इन्क्वायरी महाराष्ट्र सरकारकडनं किंवा महाराष्ट्रातनं होणार नाही. आणि जर केंद्राकडनं खऱ्या अर्थाने जर याची चौकशी झाली, मी आपल्याला सांगतो फटाक्याची माळ लागेल. कोण कोण आज जातील याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. ज्या मुकेश अंबानींच्याकडे स्वतःकडे आत्ता त्यांची जी सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये इस्रायली लोक आहेत. तुम्हाला इस्रायलची जी सिक्युरिटीची लोक असतात ती किती कशा प्रकारची असतात याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे, कल्पना आहे. त्यात मी जर चुकत नसेन तर मुकेश अंबानींना जी इतर पोलीस सिक्युरिटी आहे ती मध्य प्रदेश सरकारची आहे. ती मला अजूनपर्यंत कळलेली नाही की मध्य प्रदेश सरकार इथल्या व्यक्तीला कसं काय संरक्षण देतात ते. काहीतरी 6-7 त्यांच्या काहीतरी रेंज रोवर आणि त्याच्यामध्ये ते पोलीस सगळे बसलेले असतात. आपण कधी जर समजा अल्टामाउंट रोडला गेला तर आपल्या लक्षात येईल की तिकडे कशा प्रकारची सिक्युरिटी असते की एखादा माणूस दोनदा जरी गेला तरी चौकशी होते. अशा प्रकारच्या एखाद्या रोडवरती एक गाडी 24 तास उभी राहते आणि त्याच्यातलं पत्र जर समजा वाचलं आपण, म्हणजे एखादा माणूस काय पत्र लिहितोय की तुमच्या खाली आम्हाला बॉम्ब फोडायचा आहे, नीता भाभी आणि मुकेश भैया, धमकी देणारा माणूस आदराने बोलतो का हो की साहेब तुमची वाट लावतो बघा, तो साहेब कशाला बोलेल?
आणि ते पत्र, त्या पत्राचा जर समजा तुम्ही नीट टोन पाहिलात तर दाखवलं गेलं असं आहे की एखादा गुजराती माणूस जसं हिंदी बोलतो तशा प्रकारचा त्याचा तो टोन आहे त्या अख्ख्या पत्राचा. गुड नाईट असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, NIT, नाईटचं स्पेलिंग NIT असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. नीट लावली असणार. पण अशा प्रकारचं धाडस हे पोलीस करू शकत नाही. परस्पर अशा प्रकारची गोष्ट, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या की बडे अंबानींकडनं पैसे काढायचे होते त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या धमक्या बिमक्या. अंबानींकडनं पैसे काढणं इतकं सोपं आहे का हो? बरं, ज्या मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी इतके मधुर संबंध आहेत तिकडे पोलीस पैसे खायला जातील का? पोलीस खात्यात तरी राहतील का? हे सगळं प्रकरण काय आहे हे वेगळ्या प्रकारचं प्रकरण आहे. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे, आपले जे चॅनलचे हेड्स आहेत त्यांना विनंती करायची, हे भलतीकडे प्रकरण नेऊ नका की पोलिसांच्या मधल्या भांडणं आणि पोलिसांमधल्या अजून काहीतरी, कारण त्याला हे फाटे फुटत जातील आणि फाटे फोडले जातील. याचं जे मूळ प्रकरण आहे की ही गाडी ठेवली कशी काय गेली, कोणाच्या सांगण्यावरून ही गाडी ठेवण्यात आली, याची माझी विनंती आहे. केंद्र सरकारने याच्यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा लोकांचा पोलीस प्रशासन सरकार या सगळ्या गोष्टींवरचा विश्वास आज उडालेला आहे. तो जर मिळवायचा असेल तर मला असं वाटतं केंद्राने याच्यामध्ये हस्तक्षेप करणं अत्यंत गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये इतर सगळे प्रश्न पडलेत, काय करोनाचे आकडे येत आहेत, त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणाचं एक शैक्षणिक वर्ष फुकट गेलं त्यांचं, त्याच्यानंतर आज अनेक मुलांच्या आई वडिलांची नोकऱ्या गेल्या त्याच्यामुळे शिक्षण सोडावं लागलं. यावेळेला परवा दिवशीचा एक बातमी होती फक्त मुंबईमध्ये, मुंबई 20,000 ऍडमिशन्स या कमी झाल्या, मुलांनी घेतल्या नाहीत 20,000. जिथे लोकांना नोकऱ्या गेलेल्या आहेत, जिथे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, बेरोजगारीचा आकडा तर रोज फुकतो आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अशा सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे देशाची आणि राज्याची तर आहेच आहे. म्हणजे अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी हे सांगितलं होतं की राज्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती चांगली नाही. हे सगळे विषय असताना एक काहीतरी नवीन प्रकरण येतं आणि ज्याच्यानंतर लोकांचा विश्वास उडतो या सगळ्या गोष्टींवरचा. आपण असं म्हणत जातो, आजपर्यंत आपण म्हणत आलो की पोलीस भ्रष्टाचारी आहेत, किंवा भ्रष्टाचारी नाही, हे वरून सांगतात 100 कोटी वसूल करा म्हणून तो पोलीस जाणार ना तिकडे. आणि इतकी म्हणजे मला लाज वाटली काल की महाराष्ट्रासारखी एवढी उज्ज्वल, एवढी परंपरा मोठी, एवढा महाराष्ट्र एवढा मोठा, त्याचा गृहमंत्री सांगतोय बारमध्ये जाऊन पैसे गोळा करा. इतक्या घाण, इतकी विचित्र वाईट अवस्था मी आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती. त्याच्यामुळे हे गृहमंत्री हा तर माणूस गेला तर पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. आणि ह्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून कसून चौकशी करावी, कल्पनेच्या बाहेरचे चेहरे तुमच्या समोर येतील. आणि केंद्राकडनंही जर समजा उद्या असं झालं नाही तर हा देश अराजकाकडे चाललाय, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण हे काही साधं सोपं सरळ काम नाही आहे. पोलीस बॉम्ब ठेवतात ही घटना इतकी क्षुल्लक समजू नका, किंवा पोलिसांना बॉम्ब ठेवायला सांगितलं जातं ही घटना इतकी क्षुल्लक नाही आहे. मला असं वाटतं सर्वांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. आणि माझी परत एकदा केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची कसून चौकशी करावी.